आम्ही सर्व अडचणी दूर करू आपण रश्मी बागल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले ते माड़्यात निर्धार परिवर्तन यात्रे दरम्यान बोलत होते पाहुयात हे वृत्त निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त येथे बागल यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते माढ्यात आपल्याच पक्षातील कार्यकर्ते बागल गटाचे काम करू नये यासाठी दबाव आणतात अशी कुर्डुवाडीचे युवक अध्यक्ष श्रीकांत शेंडगे यांनी तक्रार केली होती नगरसेवक सचिन घोलप यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्या गावातून केवळ चार मतं मिळाली याकडे त्यांनी लक्ष वेधलं तर काही कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीविषयी नीट विचार करावा अशी विनंती केली त्यावर पाटील म्हणाले सर्वांनाच विरोधक असतात कोण दबाव आणतो कोण अडचणी उभा करतो हे सर्वांनाच माहीत आहे त्याला कारण न बनवता तो दबाव खोडून काढा अडचणी निर्माण करणाऱ्यांची मला माहिती द्या घरोघरी जाऊन भाजप आणि शिवसेनेने केलेल्या चुका सांगा आपल्या पक्षाने केलेली कामं सांगा त्याशिवाय मतदारांवर प्रभाव पडणार नाही आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत गावोगावी बूथ समिती स्थापन करा दिग्विजय आणि रश्मी बागल यांनी विभाग वाटून घ्यावेत यावेळी रश्मी बागल म्हणाल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काही गैरसमजामुळे राग केला तो तात्पुरता आहे आम्हाला पक्षाने आजपर्यंत सहकार्य केलं आहे त्यामुळे लोकसभेसाठी कोणताही त्या उमेदवार मान्य असेल यावेळी विलास घुमरे तालुकाध्यक्ष सतीश नीळ हे उपस्थित होते